हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू ई लर्निंग प्लेटफॉर्म बाय ऑटोमोबाइल इंजीनियरिंग डिपार्टमेंट। अपन चैप्टर नंबर 2 बघणार आहे, हीट ट्रीटमेंट। आणि त्या चैप्टर नंबर 2 मधले या लेक्चरला अपन जे टॉपिक्स कवर करणार आहे ते कुठले कुठले असणार आहेत बघा। तर फर्स्ट वन असणार आहे फेज। तर व्हाट इज मीन बाय फेज हे आपण बघणार आहे। नेक्स्ट आहे फेज ट्रान्सफॉर्मेशन। तर फेज ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय। नेक्स्ट असणार आहे कूलिंग कर्व ऑफ प्युअर आयर्न। म्हणजे काय, प्युअर आयर्न आपण काय केला, एका मोल्टन स्टेटमध्ये घेतला आणि तो हळूहळू कूल केला, तर त्याचा जो कूलिंग कर्व असणार आहे तो कूलिंग कर्व कसा असणार आहे ते आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे। आणि नेक्स्ट लास्ट वन इम्पॉर्टंट आहे ते आयर्न आयर्न कार्बाइड फेज इक्विलिब्रियम डायग्रॅम। तर ही एक्झामला तुम्हाला प्रत्येक वेळेस विचारली जाते डायग्रॅम, तर ती काय असणार आहे ते आपण या लेक्चरमध्ये टोटल कव्हर करणार आहे। तर फेज, फेज म्हणजे काय बघा। अ फेज मे बी डिफाइन्ड ॲज अ होमोजिनियस पोर्शन ऑफ अ सिस्टीम दॅट हॅज युनिफॉर्म फिजिकल अँड केमिकल कॅरेक्टरिस्टिक्स। एव्हरी प्युअर मटेरियल इज कन्सिडर्ड टू बी अ फेज, सो ऑल्सो इज एव्हरी सॉलिड लिक्विड अँड गॅसियस सोल्युशन। तर ही सिम्पल डेफिनेशन झाली फेजची। तर आता जे फेज ट्रान्सफॉर्मेशन असणार आहे वॉटरचे ते इथं तुम्हाला दर्शवलेलं आहे डायग्रॅममध्ये। तर इथं बघा, जेव्हा ऑन एक्स ॲक्सिस काय इथं टेम्परेचर आहे आणि ऑन वाय ॲक्सिस काय असणार आहे इथं प्रेशर असणार आहे। तर जेव्हा आपण वॉटर किंवा पाण्याचं टेम्परेचर हे 0 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी करणार आहे त्यावेळी पाण्याचं कन्वर्जन कशामध्ये होते, तर आईस क्यूब्स मध्ये होते किंवा आईस मध्ये होते। तर आईस हे कशामध्ये असणार आहे, तर सॉलिड स्टेट मध्ये असणार आहे। तर आईस मधले जे आपण ऍटम्स बघितले, ऍटम्सची अरेंजमेंट, तर ती कशी असणार आहे बघा। तर फॉर एक्झाम्पल हे आपण असं स्ट्रक्चर कन्सिडर करूया आणि ह्याच्यामध्ये जे मॉलिक्युल्स असणार आहेत, ऍटम्स ऑफ मॉलिक्युल्स, ते कसे असणार आहेत, एकदम क्लोज असणार आहेत एकमेकाच्या, जे काय असणार आहेत ते एकदम असे क्लोजली सिच्युएटेड असणार आहेत। ओके, आणि इथं काय असणार आहे, टेम्परेचर कमी असते त्यामुळे हे मॉलिक्युल्स काय असणार आहेत, ते क्लोजली सिच्युएटेड असणार आहेत। तर ह्याला आपण काय म्हणतो, तर आईस किंवा वॉटरची काय म्हणतो आपण, सॉलिड फेज। बरोबर आहे ना, आईस हा कशामध्ये असतो, सॉलिड स्टेटमध्ये असणार आहे। त्यामुळे ही झाली कुठली, सॉलिड फेज। वॉटरची कुठली झाली, सॉलिड फेज। ओके, आता नेक्स्ट इथून पुढे जेव्हा आपण वॉटरचं टेम्परेचर इन्क्रीज करणार किंवा त्या आईसचं टेम्परेचर इन्क्रीज करत जाणार, तर आता जसजसं टेम्परेचर वाढत जाईल तसतसं काय होणार आहे, हा जो तुमचा आईस क्यूब होता, हा जो तुमचा आईस क्यूब होता, तो आईस क्यूब मेल्ट होऊन कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, इथं वॉटरमध्ये कन्वर्ट होणार आहे, इथं तुम्हाला डायग्राममध्ये दिसत असेल। तर वॉटर म्हणजे काय झाली, तर ती झाली लिक्विड फेज। लक्षात येते, वॉटर म्हणजे काय झाली तुमची, ती लिक्विड फेज। आता वॉटरचं आपण स्ट्रक्चर बघितलं तर काय असणार आहे, जे मॉलिक्युल असणार आहेत ते थोडेफार काय असणार आहेत, एकमेकांपासून डिस्टन्सवर असणार आहे। ओके, सॉलिड स्टेटमध्ये कसे होते, ते एकमेकांच्या एकदम क्लोजमध्ये होते, तेच लिक्विड स्टेटमध्ये काय असणार आहेत, एकमेकांपासून थोड्याशा ते डिस्टन्सवर असणार आहे, तर त्याला आपण काय म्हणतो, लिक्विड फेज। आणि हे लिक्विड फेज कशामुळं आली, तर जेव्हा आपण काय केलं, जो सॉलिड क्यूब होता त्या सॉलिड क्यूबचं टेम्परेचर हळूहळू इन्क्रीज केलं त्यावेळी त्या सॉलिड स्टेटचं कन्वर्जन कशामध्ये झालं, या लिक्विड फेजमध्ये झालं। हे कुठंपर्यंत असणार आहे, अप टू 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत काय असणार आहे, हे तुमचं लिक्विड स्टेटमध्ये असणार आहे। आता जेव्हा 100 डिग्री सेल्सिअसच्या पुढं आपण या लिक्विडचं काय करणार आहे, परत टेम्परेचर इन्क्रीज करणार आहे, त्यावेळी काय होणार आहे, या लिक्विड फेजचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, तर वेफरमध्ये होणार आहे। ओके, काय होणार आहेत, वेफर्स तयार होणार, वॉटर वेफर्स। ते वॉटर वेफर्स काय असणार आहेत, त्याच्यामध्ये जर ऍटम मॉलिक्युल्स बघितले तर ते काय असणार आहेत, ऍट अ डिस्टन्सवर असणार आहेत किंवा सम ऑफ डिस्टन्स, लिक्विड मॉलिक्युलपेक्षा ते ऍटमची काय असणार आहे, त्याच्यामधल्या मॉलिक्युलची अरेंजमेंट ही जास्त, त्यांच्यामध्ये काय असणार आहे, डिस्टन्स असणार आहे, तर त्याला म्हणायचं लिक्विड फेज। लक्षात येते, आणि या प्रत्येक फेजमध्ये जर आपण प्रॉपर्टीज बघितल्या, त्या प्रत्येक फेजमधल्या जर आपण त्याच्या फिजिकल असतील किंवा केमिकल प्रॉपर्टीज असतील त्या आपण कन्सिडर केल्या, तर त्या त्या काय असणार आहेत, सेम असणार आहेत। तर याला काय म्हणणार आहे आपण, फेज असं डिफाईन करणार आहे। ओके,
नेक्स्ट वन आहे फेज ट्रान्सफॉर्मेशन. तर फेज ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय बघा, अ फेज ट्रान्सफॉर्मेशन ऑकर्स व्हेन वन मटेरियल चेंजेस इट्स कंपोजिशन ऑर स्ट्रक्चर. म्हणजे एखादं कुठलं पण तुम्ही मटेरियल घेतलं आणि त्याचं कंपोजिशन आणि स्ट्रक्चर चेंज होत असेल तर त्याला म्हणायचं फेज ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल जो तुमचा बर्फ असणार, आईस असणार, त्या आईसचं कन्वर्जन कशामध्ये झालं तर वॉटरमध्ये झालं, वॉटरचं कन्वर्जन कशामध्ये झालं तर वेपर्समध्ये झालं, ह्याच्यामध्ये काय झाली ती फेजेस चेंज होत गेल्या तर त्याला म्हणायचं फेज ट्रान्सफॉर्मेशन. द ट्रान्सफॉर्मेशन कॅन बी कॉज्ड बाय अ चेंज इन टेम्परेचर सो दॅट नो अदर मटेरियल इज इन्वॉल्व्ड. म्हणजे जर आपण वॉटरमध्ये बघितलं तर काय, आईस, आईसचं कन्वर्जन वॉटर, वॉटरचं कन्वर्जन कशामध्ये झालं, वेपर्समध्ये झालं. तर ह्याच्यामध्ये काय झालं, आपण प्रत्येक वेळी टेम्परेचर चेंज करत गेलो. म्हणजे काय, ज्यावेळी तुमचा आईस क्यूब होता त्याचं आपण टेम्परेचर इन्क्रीज केलं, 0 डिग्री सेल्सिअस पासून 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर इन्क्रीज केलं, तर काय होणार, ते आईसचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, वॉटरमध्ये होणार आहे. आणि वॉटरचं परत आपण टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस पेक्षा इन्क्रीज केलं तर त्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, तर वॉटर वेपर्समध्ये होणार आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण काय केलं, तर टेम्परेचर जे होतं ते टेम्परेचर चेंज केलं. ऑर इट मे इन्वॉल्व द रिॲक्शन विद इन अनादर मटेरियल विच मे ऑर मे नॉट बी सिरॅमिक अँड मे बी इन द लिक्विड ऑर गॅसेस फॉर्म. किंवा सेकंड वन आपण काय बघितलं, तर मेटलच्या रिॲक्शन बघितल्या किंवा मटेरियलच्या जर आपण रिॲक्शन बघितलं, फॉर एक्झाम्पल आपण स्टील घेतलं किंवा प्युअर आयर्न घेतलं आणि त्याच्यामध्ये जर आपण काय केलं, सम अमाऊंट ऑफ कार्बन ऍड केलं, तर काय होणार आहे, त्या प्युअर आयर्नचं कन्वर्जन कशामध्ये होतं, तर स्टीलमध्ये होतं. आपण बघितलेला फर्स्ट चॅप्टरमध्ये बघितलेला लो कार्बन स्टील, मिडियम कार्बन स्टील, हाय कार्बन स्टील, त्याच्यामध्ये काय केलेलं आहे आपण, तर प्युअर आयर्नमध्ये सम अमाऊंट ऑफ कार्बन्स आपण ऍड करत जातो. त्यामुळे काय होणार आहे, त्या कार्बनच्या पर्सेंटेजवर त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. जर कार्बनचं पर्सेंटेज कमी असेल तर त्याला म्हणतात लो कार्बन स्टील, कार्बनचं पर्सेंटेज जर असं वाढवलं की परत त्याला म्हणायचं मिडियम कार्बन स्टील, आणि कार्बनचं पर्सेंटेज अप टू 2% पर्यंत आपण नेलं तर त्याला काय म्हणतात, हाय कार्बन स्टील. तर त्यामुळे काय होणार, त्या प्युअर आयर्नची प्रत्येक वेळी फेज चेंज होत जाते, तर त्या फेज चेंजला काय म्हणायचं, फेज ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे तुम्ही एक तर टेम्परेचर वाढवून फेज ट्रान्सफॉर्मेशन करू शकताय, किंवा त्याच्यामध्ये काय करू शकता, तर वेगवेगळ्या रिॲक्शन्स करून पण फेज चेंज करू शकताय, तर त्या प्रोसेसला काय म्हणतात, फेज ट्रान्सफॉर्मेशन. नेक्स्ट आहे कूलिंग कर्व ऑफ प्युअर आयर्न. तर कूलिंग कर्व म्हणजे काय बघा, जो प्युअर आयर्न आहे त्या प्युअर आयर्नला आपण काय केलं, साधारणतः एक 1700 ते 1800 डिग्री सेल्सिअस पर्यंत काय केलं, मेल्ट केलं, त्यामुळे तो काय होणार, लिक्विड स्टेटमध्ये तयार होणार प्युअर आयर्न. आणि तो लिक्विड स्टेटमध्ये असताना आपण त्याचं काय केलं, हळूहळू कूलिंग करत गेलो. तर हळूहळू कूलिंग करत गेल्यानंतर त्याच्या ज्या स्ट्रक्चरमध्ये काय काय चेंज होणार आहेत ह्याचा स्टडी करणं म्हणजे त्याला काय म्हणायचं, कूलिंग कर्व ऑफ अ प्युअर आयर्न. लक्षात येते काय, बघा काय असणार आहे, आपण जे प्युअर आयर्न असणार आहे तो मोल्टन स्टेटमध्ये घेणार आहे, मोल्टन मेटलमध्ये घेणार आहे, म्हणजे तो साधारणतः 1700 ते 1800 डिग्री सेल्सिअस पर्यंत मेल्ट करणार आहे. आणि मेल्ट केल्यानंतर काय होणार आहे, तो हळूहळू आपण कूल करणार आहे. आणि हळूहळू कूल करताना त्याचे जे फेज असणार आहेत किंवा त्याचं जे स्ट्रक्चर असणार आहे ते कसं चेंज होणार आहे त्याचा स्टडी करणं म्हणजे त्याला काय म्हणायचं, कूलिंग कर्व. ओके, तर आता कूलिंग कर्व मध्ये बघा, इथं एक्स ऍक्सिस वर काय घेतलं जाते, तर टाइम घेतलं जाते. म्हणजे काय, आपण कूलिंगचा जो टाइम असणार आहे तो हळूहळू कूलिंगचा टाइम वाढत जाईल. म्हणजे पहिला 1 मिनिट, मग 2 मिनिट, 5 मिनिट, 10 मिनिट, 1 आवर, 2 आवर, डिपेंड अपॉन आपण कसं कूलिंग करणार, त्याच्यावर इथं टाइम वाढत जाणार आहे. आणि ऑन वाय ऍक्सिस काय असणार आहे, इथं टेम्परेचर असणार आहे. म्हणजे स्टार्टिंगला मोल्टन मेटलचं टेम्परेचर हाय असणार आहे, त्याच्यानंतर हळूहळू टेम्परेचर काय होणार आहे, इथं कमी कमी होत जाणार. तर त्याचा स्टडी करणं त्याला म्हणायचं कूलिंग कर्व. ओके, तर स्टार्टिंगला बघा, इथं स्टार्टिंगला काय असणार आहे, वाय ऍक्सिस वर एक साधारणतः 1700 ते 1800 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असणार आहे. तर या 1700 ते 1800 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर मध्ये काय असणार आहे, तो प्युअर आयर्न असणार आहे, तो लिक्विड स्टेटमध्ये असणार आहे किंवा मोल्टन मेटल स्टेटमध्ये असणार आहे. आता तिथून जोपर्यंत तुम्ही टेम्परेचर 1539 डिग्री सेल्सिअस पर्यंत आणत नाही तोपर्यंत काय होणार आहे, तो जो प्युअर आयर्न असणार आहे तो लिक्विड स्टेटमध्येच राहणार आहे. आता टेम्परेचर आपण काय केलं, 1539 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपण कमी हळूहळू कमी करत आणलं. कुठेपर्यंत आणलं, तर 1400 डिग्री सेल्सिअस पर्यंत आणलं. तर या
फेज मध्ये आपण जर त्याचा स्ट्रक्चर स्टडी केला तर तो स्ट्रक्चर कसा असणार आहे, तर बॉडी सेंटर्ड क्यूबिक क्यूबिक टाइप स्ट्रक्चर असणार आहे, त्यालाच म्हणायचं बीसीसी स्ट्रक्चर। तर इथं तुम्हाला डायग्राम मध्ये दिसत असेल त्याच्यामध्ये जे मॉलिक्यूल्स असणार आहेत ते सेंटरला बॉडीच्या सेंटरला काय असणार आहेत, होल असणार आहेत किंवा टोटल असणार आहे, तर त्याला म्हणायचं बॉडी सेंटर्ड क्यूबिक स्ट्रक्चर। आणि त्यालाच काय म्हणतात, तर डेल्टा आयर्न म्हणतात। या डेल्टा आयर्न मध्ये काय असणार आहे, जे स्ट्रक्चर असणार आहे ते काय असणार आहे, तर बॉडी सेंटर्ड क्यूबिक स्ट्राइप स्ट्रक्चर असणार आहे। आता परत काय केलं आपण, हळूहळू कूल करत 1400 डिग्री सेल्सिअस पासून टेम्परेचर कुठं आणलं, तर 910 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर आणलं। तर या 1400 डिग्री सेल्सिअस पासून 910 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर इज तोपर्यंत जर आपण त्याचं स्ट्रक्चर ऑब्झर्व केलं त्या प्युअर आयर्नचं कूल होताना, तर ते कशामध्ये असणार आहे, तर फेस सेंटर्ड क्यूबिक असणार आहे। म्हणजे इथं त्याचे जर आपण क्यूबचे फेस बघितले, हा एक फेस झाला, इकडचा फेस झाला, वरचा फेस झाला, खालचा फेस झाला, तर याच्या फेसच्या सेंटरला काय असणार आहे, ते मॉलिक्यूल्स टोटल असणार आहे, तर त्याला म्हणायचं फेस सेंटर्ड क्यूबिक स्ट्रक्चर। ते कधी असणार आहे, जेव्हा तुम्ही प्युअर आयर्न 1400 डिग्री सेल्सिअस पासून 910 डिग्री सेल्सिअस पर्यंत कूल करणार, आणि त्यालाच काय म्हणतात, तर गॅमा आयर्न। लक्षात येते, त्यालाच काय म्हणतात, तर गॅमा आयर्न। नेक्स्ट आहे 910 डिग्री सेल्सिअस पर्यंत आलं। आता 910 डिग्री सेल्सिअस पासून आपण परत हळूहळू कूल करत त्या प्युअर आयर्नला कुठं आणलं, तर 768 डिग्री सेल्सिअस पर्यंत आणलं। तर ह्याच्यामध्ये जे स्ट्रक्चर असणार आहे ते स्ट्रक्चर जर आपण ऑब्झर्व केलं तर त्याला काय म्हणतात, अल्फा आयर्न। आणि हा अल्फा आयर्न परत त्याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, तर बॉडी सेंटर्ड क्यूबिक टाईप स्ट्रक्चर असणार आहे। म्हणजे हे जे बीसीसी स्ट्रक्चर आहे ते बीसीसी स्ट्रक्चर असणार आहे, आणि हे काय असणार आहे, तर नॉन मॅग्नेटिक असणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी नसणार आहे। आणि परत शेवटला काय केलं आपण, तर 768 डिग्री सेल्सिअस पासून त्याचं टेम्परेचर कमी कमी हळूहळू करत गेलो की काय होणार, त्याला म्हणायचं अल्फा आयर्न। अप टू द रूम टेम्परेचर असेल तर त्याला म्हणायचं अल्फा आयर्न। आणि अल्फा आयर्न पण काय असणार आहे, बॉडी सेंटर्ड क्यूबिकच असणार आहे, फक्त त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट काय होणार आहे, तर त्याच्यामध्ये ज्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीज असणार आहेत त्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीज असणार आहेत त्या इम्प्रूव्ह होणार। ओके, इथं नॉन मॅग्नेटिक होता, आणि 768 डिग्री सेल्सिअस पेक्षा आपण टेम्परेचर हळूहळू कमी केलं की काय होणार, त्याच्यामध्ये मॅग्नेटिझम प्रॉपर्टी इम्प्रूव्ह होणार। तर अशा प्रकारे हा टोटल जो असणार आहे तो तुमचा कूलिंग कर असणार आहे ऑफ अ प्युअर आयर्न। नेक्स्ट वन आहे आयर्न आयर्न कार्बाइड इक्विलिब्रियम डायग्रॅम। तर ही इम्पॉर्टंट डायग्रॅम असणार आहे, आणि ही डायग्रॅम एक्झामला बरेच वेळेला तुम्हाला विचारली जाते। तर काय बघा, तर आयर्न आयर्न कार्बाइड डायग्रॅम मध्ये काय असणार आहे, तर जे तुमचं आयर्नचं आणि आयर्न कार्बाइडचं जे स्ट्रक्चर चेंज असणार आहे तो स्ट्रक्चर चेंज कसा असणार आहे तो या डायग्रॅम मध्ये स्टडी केला जाणार आहे। प्रत्येक टेम्परेचरनुसार त्या आयर्न आणि आयर्न कार्बाइड मध्ये, म्हणजे कार्बन पर्सेंटेज जसजसं इन्क्रीज होईल आणि टेम्परेचर जसजसं इन्क्रीज होईल, इथं एक्स ऍक्सिसवर कार्बन पर्सेंटेज आहे आणि वाय ऍक्सिसवर काय असणार आहे, टेम्परेचर असणार आहे। तर याच्यामध्ये चेंजेस कसे होतात त्याचं स्टडी करणं म्हणजेच त्याला काय म्हणतात, आयर्न आयर्न कार्बाइड इक्विलिब्रियम डायग्रॅम। तर एक्स ऍक्सिसवर तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथं काय, स्टार्टिंगला कार्बनचं पर्सेंटेज झिरो असणार आहे। झिरो असणार आहे म्हणजे काय असणार आहे, हा प्युअर आयर्न असणार आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कार्बन नसणार। आणि जसजसं काय होणार आहे, आपण राईट साईडला जाणार आहे तसं हळूहळू त्याच्यामध्ये कार्बनचं पर्सेंटेज वाढ जाणार आहे। इथं 0.8% आहे, त्याच्यानंतर इथं 2% आहे, नेक्स्ट आहे 4.3%, आणि नेक्स्ट आहे 6.67%। तर जेव्हा कार्बनचं पर्सेंटेज 6.67% होणार आहे आयर्न मध्ये, तर त्यालाच काय म्हणतात, तर कार्बाइड असं म्हणतात, किंवा त्यालाच काय म्हणतात, सिमेंटाइड असं म्हणतात, Fe3C। आणि ऑन वाय ऍक्सिस वर बघितलं तर तुम्ही हळूहळू इथं टेम्परेचर इन्क्रीज होत गेलेलं आहे। इथं टेम्परेचर बघितलं तर 723 डिग्री सेल्सिअस आहे, नेक्स्ट इथं 910 डिग्री सेल्सिअस, नेक्स्ट 1400 डिग्री सेल्सिअस, 1492 डिग्री सेल्सिअस आणि 1539 डिग्री सेल्सिअस। तर या टेम्परेचर आणि इन्क्रीज झाल्यामुळे आणि कार्बन पर्सेंटेज इन्क्रीज झाल्यामुळे काय काय चेंजेस होतात त्याचा आपण स्टडी करणार आहे। तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फेजेस असतात हे। तर इथं आता डायग्राम मध्ये बघितलं तर वेअर एल इज इक्वल टू लिक्विड, म्हणजे हे एल म्हणजे काय असणार आहे, लिक्विड फेज असणार आहे। त्याच्यानंतर डेल्टा म्हणजे काय, डेल्टा फेराइट, हे जे असणार आहे डेल्टा त्याला म्हणजे डेल्टा फेराइट फेज। नेक्स्ट आहे अल्फा फेराइट फेज, ही झाली अल्फा फेराइट फेज, आणि ही झाली
गॅमा आयर्न किंवा ऑस्टेनाइट फेज, ही झाली तुमची गॅमा आयर्न किंवा ऑस्टेनाइट फेज. नेक्स्ट गॅमा प्लस एफ ई थ्री सी म्हणजे काय असणार आहे, लेडे ब्युराइड. गॅमा प्लस एफ ई थ्री सी म्हणजे त्याला काय म्हणतात, लेडे ब्युराइड. नेक्स्ट अल्फा प्लस एफ ई थ्री सी त्याला म्हणतात परलाइट. अल्फा प्लस एफ ई थ्री सी त्याला म्हणतात परलाइट. नेक्स्ट एफ ई म्हणजे फेराइट किंवा आयर्न, ओके, आणि एफ ई थ्री सी म्हणजे सिमेंटाइट और आयर्न कार्बन. ओके, तर आपण इथं स्टार्टिंगला बघितलं तर ही असणार आहे अल्फा फेज तुमची. तर अल्फा फेज म्हणजे काय असणार आहे, साधारणतः इथं टेम्परेचर किती असणार आहे, 723 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असणार आहे, आणि कार्बनचं परसेंटेज किती असणार आहे, 0.25%. तर इथे तुम्हाला दिसत असेल अल्फा फेराइट, त्याला काय म्हणतात, फेराइट इज अ सॉलिड सोल्युशन ऑफ अ कार्बन इन लो टेम्परेचर विथ बीसीसी स्ट्रक्चर. ओके, तर इथं जर आपण टेम्परेचर बघितलं तर हे लो टेम्परेचर असणार आहे आणि हे सॉलिड सोल्युशन असणार आहे, आणि इथं जर आपण स्ट्रक्चर ऑब्झर्व केलं तर ते कुठलं असणार आहे, बॉडी सेंटर्ड क्युबिक टाईप स्ट्रक्चर असणार आहे. इट इज ऑलमोस्ट प्युअर आयर्न अँड द नेम फेराइट क्रम फ्रॉम द लॅटिन वर्ड फेरम विच मीन्स आयर्न. ओके, हा जो असणार आहे तो प्युअर आयर्न असणार आहे टोटली, आणि नाव काय असणार आहे ते फेरम या शब्दावरून आलेलं आहे. इट इज रिलेटिव्हली सॉफ्ट अँड अ डक्टाईल फेज. इट इज रिलेटिव्हली सॉफ्ट अँड अ डक्टाईल म्हणजे हे एकदम सॉफ्ट असणार. जर आयर्न हा का जनरली काय असणार आहे, सॉफ्ट असतोय. जसजसं त्याच्यामध्ये इथं कार्बन पर्सेंटेज पुढे वाढत जाणार आहे तसतसं काय होणार आहे, त्याचा सॉफ्टनेस कन्वर्ट होऊन कशामध्ये तो जाणार आहे, तर हार्डनेसमध्ये कन्वर्ट होणार आहे. तर ह्याला म्हणायचं अल्फा फेज. नेक्स्ट आहे सेकंड वन गॅमा, किंवा त्यालाच काय म्हणतात, तर ऑस्टेनाइट. तर ऑस्टेनाइट किंवा गॅमा कुठे आहे तर बघा इथं आहे. ऑस्टेनाइट इज अ सॉलिड सोल्युशन ऑफ अ कार्बन इन एफसीसी. म्हणजे काय, हे सॉलिड सोल्युशन असणार आहे कार्बनचं, आणि त्याच्यामध्ये स्ट्रक्चर कुठलं असणार आहे, तर फेस सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर असणार आहे. तर आता बीसीसी स्ट्रक्चर असेल, एफसीसी स्ट्रक्चर असेल, हे तुम्हाला फिजिक्सला झालेलं आहे, त्यामुळे ते तुम्हाला माहितच पाहिजे ते स्ट्रक्चर कसे असतात. ओके, इट कॅन डिझॉल्व अप टू 2% ऑफ कार्बन ऍट 1147 डिग्री सेल्सिअस. म्हणजे जो कार्बन आपण बघितला, ही फेज कुठपर्यंत असणार आहे, तर मॅक्झिमम 2% ऑफ कार्बन असणार आहे. इथं जर आपण बघितलं तर कार्बनचं मॅक्झिमम पर्सेंटेज किती आहे, 2% असणार आहे अप टू 1147 डिग्री सेल्सिअस. म्हणजे हा जो टेम्परेचर असणार आहे ते किती असणार आहे इथं, 1147 डिग्री सेल्सिअस, एवढ्या टेम्परेचर पर्यंत ही फेज तिथं एक्झिस्टिंग असणार, आणि कार्बनचं पर्सेंटेज किती असणार आहे, तर 2% असणार आहे. द फेज इज स्टेबल ओनली अबाव 727 डिग्री सेल्सिअस, म्हणजे 727 डिग्री सेल्सिअसच्या वर ही फेज स्टेबल असणार आहे. इट इज अ सॉफ्ट डक्टाईल मॅलेबल अँड नॉन मॅग्नेटिक फेज. म्हणजे हा जो फेज असणार आहे ऑस्टेनाइट, तो का असणार आहे, एकदम सॉफ्ट असणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये डक्टाईलिटी प्रॉपर्टी असेल, मॅलेबिलिटी प्रॉपर्टी असेल, आणि तो काय असणार आहे, तर नॉन मॅग्नेटिक असणार आहे. नेक्स्ट थर्ड वन फेज आहे ती कुठली आहे, तर डेल्टा फेज. डेल्टा किंवा त्यालाच काय म्हणतात, फेराइट फेज. इट इज अ सॉलिड सोल्युशन ऑफ अ कार्बन इन अ हाय टेम्परेचर विथ बीसीसी स्ट्रक्चर. म्हणजे ही जी डेल्टा फेज असणार आहे, इथं पण कार्बन काय असणार आहे, सॉलिड सोल्युशन मध्येच असणार आहे, आणि स्ट्रक्चर कुठलं असणार आहे, सर बीसीसी, म्हणजे बॉडी सेंटर्ड क्युबिक टाईप स्ट्रक्चर असणार आहे. इट इज सिमिलर टू द अल्फा फेराइट. म्हणजे हा जो अल्फा फेराइट आहे त्याच्यासारखं असणार आहे, एक्सेप्ट इट्स ऑकरन्स ऍट हाय टेम्परेचर. म्हणजे अल्फा फेराइट आणि डेल्टा फेराइट ह्यांचं जे स्ट्रक्चर असणार आहे ते बीसीसीच असणार आहे. फक्त दोघांमध्ये फरक काय, इथं टेम्परेचर 727 डिग्री सेल्सिअस असणार आहे, इथं टेम्परेचर साधारणतः किती असेल, तर 1492 डिग्री सेल्सिअस असणार आहे. हा दोघांमध्ये फरक आहे. आणि लास्ट वन आहे ते एफ ई थ्री सी, किंवा त्यालाच काय म्हणतात, तर सिमेंटाइट फेज. इथं तुम्हाला दिसत असेल एफ ई थ्री सी, हे जे टोटल असणार आहे ते एफ ई थ्री सी फेज असणार आहे. इथं जे असणार आहे हे टोटल आयर्न असणार आहे, कारण की इथं कार्बनचं पर्सेंटेज 0 असणार आहे. आणि या लाईनवर जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर कार्बनचं पर्सेंटेज किती असणार आहे, 6.67%, त्याला म्हणायचं सिमेंटाइट फेज. इट इज अन इंटरमेटॅलिक कंपाऊंड ऑफ अ आयर्न अँड कार्बन विथ अ फिक्स्ड कार्बन कंटेंट ऑफ अ 6.67%. म्हणजे कार्बनचं कंटेंट इथं फिक्स असणार आहे, किती असणार आहे, 6.67%. इट इज एक्स्ट्रीमली हार्ड अँड अ ब्रिटल फेज. म्हणजे इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर हे काय असणार आहे, सिमेंटाइट एकदम हार्ड असणार आहे, पण काय असणार आहे, तो ब्रिटल असणार आहे. तर ब्रिटलनेस म्हणजे तुम्हाला प्रॉपर्टी माहित असेल, तुम्ही ग्लासची प्रॉपर्टी बघितली असेल, सडन जर हॅमरिंग तुम्ही केलं तर काय होती, ग्लास ही तुमची ब्रेक होती, त्या प्रॉपर्टीला ब्रिटलनेस म्हणायचं. सेम प्रॉपर्टी ह्याच्यामध्ये असणार आहे, सडन हॅमरिंग वगैरे झालं तर सिमेंटाइट पण ब्रेक होण्याचे चान्सेस जास्त असेल. तुम्ही स्टडी केलेला आहे, जसजसं कार्बनचं पर्सेंटेज वाढत जाणार आहे
तस तस काय होतोय त्याचा हार्डनेस वाढत जातोय, पण ब्रिटलनेस ही प्रॉपर्टी पण काय होणार त्याच्यामध्ये वाढत जाणार, त्यामुळे सडन इम्पॅक्ट किंवा हॅमरिंग झालं तर ब्रेकेज होण्याचे चान्सेस जास्त आहेत. इट इज एक्स्ट्रीमली हार्ड अँड अ ब्रिटल फेज, इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ आयर्न कार्बाइड. ह्यालाच आपण काय म्हणतो आयर्न कार्बाइड पण म्हणू शकतो. आणि ही असणार आहे ती कुठली असणार आहे, गॅमा प्लस एफी थ्री सी, म्हणजे ही जी फेज असणार आहे त्याला काय म्हणतात तर लेडे ब्युरेट म्हणतात. ही साधारणतः 900 म्हणजे 1000 ते 1200 डिग्री सेल्सिअस पर्यंत इथून फेज असणार आहे. त्याच्यामध्ये कार्बन परसेंटेज किती असणार आहे तर 4.3 इतका कार्बन परसेंटेज असणार आहे. आणि अल्फा प्लस एफी थ्री सी ह्याला म्हणतात परलाइट, ही फेज असणार आहे अल्फा प्लस एफी थ्री सी परलाइट फेज. आणि त्याच्यामध्ये काय असणार आहे तर कार्बन परसेंटेज हा 2% आहे. थोडक्यात आयर्न आयर कार्बाइड डायग्राम सांगायचं म्हणजे काय झालं तर ह्याच्यामध्ये जे स्ट्रक्चर चेंज होणार आहे, ओके, अल्फा असेल डेल्टा असेल किंवा गॅमा असेल, या जे फेजेस चेंज होतात त्या फेजेस कशा चेंज होतात ते ह्याच्यावर ग्राफिकली डिनोट केलं जातं, ओके. आणि ह्याच्यामुळे तुम्हाला काय होईल तर एखादा कॉम्पोनंट डिझाईन करायचा असेल किंवा एखादा मटेरियल जर तुम्हाला डिझाईन करायचं असेल किंवा तयार करायचं असेल तर त्याचं स्ट्रक्चर वगैरे कसं असणार आहे हे या डायग्राम मधून तुम्हाला इझिली कळू शकते. त्याच्यासाठी ही डायग्राम तुम्हाला स्टडी करणं मस्ट आहे, आयर्न अँड आयर्न कार्बाइड इक्विलिब्रियम डायग्राम.